एल्गार परिषदेचा भीमा कोरेगाव घटनेशी काहीही संबंध नाही, अटक ज्यांना केलेली आहे त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे, असं वक्तव्य माजी न्यायमंत्री बी जी कोसे पाटील यांनी केलेलं आहे. कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी दंगल उसळली होती. या आरोपाखाली लेखक सुधीर ढवळे, दिल्लीचा माओवादी नेता रीना विल्सन, नागपूरचे वकील सुरेंद्र कडलिंग यांनी यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. यावर बोलताना कोळसे पाटील यांनी सांगितलं की एल्गार परिषद मी, न्यायमूर्ती पी व्ही सावंत, सुधीर ढवळे व कबीर कला मंचची मुलं आम्ही आयोजित केली होती. माओवाद्यांशी आमचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. खरं म्हणजे त्या एल्गार परिषदेला जे लोक हजर होते त्यापैकी फक्त ढवळे त्यात अटक केलेले आहे. बाकीच्या लोकांचा आमच्याशी तरी अजून सुतराम संबंध आला नाही, कारण त्या एल्गार परिषदेची एकूणच तयारी मध्ये आम्ही प्रत्यक्ष ॲक्टिव्ह होतो, मी आणि न्यायमूर्ती सावंत. त्यामुळं हे जे आता कोण नवीन नाव आहे, एक राऊत म्हणून आहे, गडलिंग बिचारा वकिली करतो, तो गरिबांची वकिली करतो, ते साईबाबाचा वकील होता, ढवळेचा वकील होता, नागपूर हायकोर्टामध्ये त्याने अनेक गरिबांची कामं केली, त्याचा त्याची सुतराम संपन्न नाही. कोणीतरी माओवादीचं नाव घेतात, तो आम्ही दुरान्वये कधी बघितलेला नाही, माहिती पण नाही. मग आता राहिलं काय, ढवळे आणि तो महेश राऊत, ते महेश राऊत पण मला माहिती नाही, फक्त ढवळे होतं आमच्याबरोबर. आणि आम्ही जी परिषद अरेंज केली होती त्या परिषदेचा हेतू असा होता की आमच्या सगळ्या जमलेल्या लोकांना आम्ही शपथ देणार होतो की आम्ही मेलो तरी भाजपला मत देणार नाही, ही आमची परिषद होती. ही परिषद होऊ नये म्हणून सगळ्यांनी, पुण्यातल्या मेयरपासून सगळ्यांनी प्रयत्न केले. ते शनिवारवाडे दिल्ली परवानगी कॅन्सल केली, आम्हाला दिल्ली परवानग्या कॅन्सल केल्या, पण आम्ही सभा घेतली आणि सभा घेऊन सभेमध्ये आम्ही लोकांना शपथ दिली की कधीही संघ प्रणीत भाजपला आम्ही मत देणार नाही.